हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 1 क्लिअरिटी मधील रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स अँड रिलेटेड प्रॉपर्टीज यांचा अभ्यास करणार आहोत. मागच्या इयत्तेमध्ये आपण एरिया ऑफ एनी ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट या सूत्राचा आपण अभ्यास केलेला आहे. इन द गिवन फिगर BC, segment BC is base and segment AM is height. AM is perpendicular on BC, so BC is height and BC is base and AM is height. Then we can write area of triangle ABC equal to half BC into AM. By using this concept, we have to study ratio of areas of two triangles. या कन्सेप्टचा वापर करून आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स याचा अभ्यास करायचा आहे. हिअर एबीसी अँड एक्स वाय झेड आर टू ट्रायंगल्स. इन फिगर एबीसी सेगमेंट एएम इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. So AM is height. We can write as H1. And BC is base. So we can write here as B1. This is B1 and this is H1. In triangle XYZ, segment XN is perpendicular to segment YZ. So XN is height of the XYZ triangle. XN is height and it is denoted by H2. And YZ is base, it is denoted by B2. YZ is base, it is denoted by B2. Here two triangles are ABC and XYZ. In triangle ABC, we can write area of triangle ABC. ABC चा आपण area लिहू शकतो आणि area of XYZ चाही आपण लिहू शकतो. ABC चा एरिया काय येईल? हाफ बेस इंटू हाईट. बेस काय आहे? BC म्हणजेच B1 आणि हाईट काय आहे? H1. ट्रायंगल XYZ मध्ये आपला फॉर्म्युला तोच असेल, हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण इथं बेस काय आहे? B2. हाईट काय आहे? H2. म्हणजे आपण टू ट्रायंगल्स घेतले, टू ट्रायंगल्सचे आपण एरिया काढले. आता आपण काय करूया? त्याचा रेशो घेऊया. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड काय येतो पाहू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड इक्वल टू हाफ
half into B1 into H1. It is the area of triangle ABC. Area of triangle XYZ, formula ka aala aapla? Half B2 into H2. Here, half is in numerator as well as denominator. We can cancel here half and we get area of triangle ABC divided by area of triangle XYZ equal to B1 into H1 divided by B2 into H2. It means that ratio of areas of two triangles. Here ABC is a triangle, one triangle, and XYZ is a another triangle. But means two triangles. Ratio of areas of two triangles is equal to ratio of the products of their bases and heights. B1 and H1 is the product of triangle, product of base and height of triangle ABC. B2 and H2 are the, B2 into H2 is the product of triangle XYZ. म्हणजे ABC-चा, triangle ABC-चा जो product आहे base आणि height-चा, तो B1 आणि H1 आहे, XYZ-चा B2, H2 आहे. म्हणजे आपण दोन ट्रायंगलचा जर एरियाचा रेशो घेतला तर तो रेशो हा त्याच्या बेस आणि हाइटच्या प्रोडक्टच्या रेशो बरोबर असतो. मला वाटते हे तुम्हाला समजलं असेल. आपण स्टेटमेंट आपण परत एक वेळ म्हणूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण नेमकं काय केले. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, ratio of areas of two triangles is equal to the ratio of, it is the ratio, ratio of product of base and height, base and height. म्हणजे दोन त्रिकोणांच्या एरियाचे जर आपण क्षेत्रफळाचे जर गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणोत्तराच्या बरोबर असते. पाया आणि उंचीच्या गुणा, पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा बरोबर असते. हियर देर आर टू ट्रायंगल, बेस इज बी सी दॅट इज बी वन अँड हाईट इज ए एम that is H1. In XYZ triangle, base is B2 and height is H2. म्हणजे या दोन्ही triangle मध्ये बेस आणि हाइट काय आहेत? वेगवेगळे आहेत. आता आपल्याला असे triangle consider करायचे आहेत ज्याच्यामध्ये बेस वेगळा असेल पण हाइट सेम असेल. म्हणजे both triangles आपल्याला असे घ्यायचे आहेत, त्यांची हाइट काय असणार आहे? इक्वल असणार आहे. तर मग त्यांचा रेशो, एरियाचा रेशो काय येतो हे आपण पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग केस, बोथ द ट्रायंगल्स आर ऑफ इक्वल हाईट. आता इथे जे ट्रायंगल दिलेले आहेत त्या ट्रायंगलची जी हाईट आहे ही पहिल्या ट्रायंगलमध्ये एच आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये सुद्धा काय आहे? एच आहे. बेस मात्र दोघांचाही डिफरंट आहे. बी वन एबीसीचा बेस आहे आणि बी टू एक्सवायझेडचा बेस आहे. मग अशा वेळेस काय फॉर्म्युला येईल? आता हाईट आपली काय आहे? सेम आहे. म्हणजे एच वन इक्वल टू एच टू इक्वल टू एच. पण बी वन मात्र, बी वन बी टू मात्र चेंज आहे. म्हणजे पाया जो आहे, बेस जो आहे, तो काय आहे? व्हॅल्यू जी आहे त्याची वेगळी आहे. म्हणजे इक्वल हाईटच्या ट्रायंगल्सचा एरिया, रेशो ऑफ एरिया काय येतो ते पाहूया. Here AM is height of XYZ equal to H and XN is the height of
triangle XYZ, it is also equal to H. Then area of triangle ABC divided by area of triangle XYZ equal to BC into AM divided by YZ into XM. Area of triangle ABC divided by area of triangle XYZ equal to BC is B1, AM is H, YZ is B2 and XM is H. Here in numerator and denominator H is common, so we can cancel and we get B1 divided by B2. It means that areas of triangles with equal heights, here height is equal, area of triangles with equal heights, are proportional to their corresponding bases. It means that if base of one triangle or good triangle increases, then area also increases. Means proportional to their corresponding bases. म्हणजे दोन ट्रायंगलची जेव्हा उंची किंवा हाइट सेम असते तेव्हा त्या ट्रायंगल्सचे जर आपण एरियाचे रेशो घेतले तर ते रेशो मात्र त्यांची जी बेसिस आहेत त्या बेसिसच्या रेशो बरोबर असते. नेक्स्ट पॉसिबिलिटी आहे इफ बेसिस आर सेम. आता इथे आहेत दोन ट्रायंगल्स, त्यांची बेस मात्र काय आहे, इक्वल आहे. आता BC जो बेस आहे, BC ट्रायंगलचा जो बेस आहे तो B आहे आणि XYZ ट्रायंगलचा जो बेस आहे तो सुद्धा B आहे. इथे डिफरंट काय आहे, डिफरंट ही हाइट आहे H1 आणि ही हाइट आहे H2. म्हणजे एका ट्रायंगलची हाइट H1 आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाइट H2. मग अशा वेळेस एरिया ऑफ ट्रायंगल काय, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल, तर आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आता ट्रायंगल ABC मध्ये BC ही काय आहे, BC ही बेस आहे जे आपण B ने डिनोट केलेली आहे आणि इन ट्रायंगल XYZ YZ इज बेस एंड इट इज डिनोटेड बाय B बिकॉज बेसेस ऑफ द गिवन ट्रायंगल आर इक्वल. AM इज हाइट, AM इक्वल टू H1 एंड XN इक्वल टू H2. देन वी कैन राइट एरिया ऑफ triangle ABC, area of triangle ABC divided by area of triangle XYZ equal to BC into AM divided by YZ into XN. Putting the values of BC, AM, XN and YZ, we get B into H1 divided by B into H2. Here we can cancel B and we get area of triangle ABC divided by area of triangle XYZ equal to H1 divided by H2. It means that area of triangles with equal bases are proportional to their corresponding heights. म्हणजे दिलेल्या ट्रायंगल मध्ये जर बेसेस सेम असतील तर त्यांच्या एरियाचा जो रेशो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाइटच्या रेशोच्या प्रोपोर्शनल असेल. नेक्स्ट देर आर ऍक्टिव्हिटी इन द टेक्स्ट बुक पेज नंबर 3. सो आपण ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करूया.
फर्स्ट ऍक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. इथं तुम्हाला ब्लँक्स दिलेले आहेत, ते ब्लँक्स तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपरली फिल करायचे आहेत. तर आधी आपण काय करूया, फिगरचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करूया. दिलेली फिगर आहे ट्रायंगल ए बी सी. दिस इज ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए पी क्यू. ए पी क्यू हिअर द व्हर्टायसेस ऑफ बोथ ट्रायंगल, दॅट इज ए इज द कॉमन व्हर्टायस ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए पी क्यू. सो देर इज हाईट ए आर, इट इज कॉमन फॉर बोथ ट्रायंगल. म्हणजे ए आर हाईट जी आहे ती ए बी सी साठी पण आहे, ट्रायंगल ए बी सी साठी पण आहे आणि ट्रायंगल ए पी क्यू साठी पण आहे. आणि म्हणून हाईट सेम आहे, म्हणजे एरिया जो आहे, रेशोचा जो एरियाचा जो रेशो घेणार आहोत आपण दोन ट्रायंगलचा, तो कशाच्या प्रोपोर्शनली, बेसच्या प्रोपोर्शनली. आणि मग आपल्याला त्या प्रॉपर्टीचा वापर करून इथं आपल्याला लिहायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू काय येईल, ए बी सी चा बेस काय आहे, ए बी सी चा बेस आहे बी सी. ए बी सी चा बेस काय आहे बी सी. सो वी राईट हिअर बी सी इन टू हाईट काय आहे, हाईट आहे ए आर. हाईट इज कॉमन फॉर बोथ दी ट्रायंगल. ट्रायंगल एपी क्यू चा विचार करा. ट्रायंगल एपी क्यू मध्ये, ट्रायंगल एपी क्यू मध्ये पी क्यू हा काय आहे, बेस आहे. पी क्यू इज द बेस फॉर एपी क्यू ट्रायंगल अँड हाईट फॉर एपी क्यू इज ए आर. सो हिअर ए आर अँड ए आर गेट कॅन्सल्ड अँड वी गेट बी सी डिवायडेड बाय पी क्यू. इट मीन्स दॅट the ratio of areas of two triangles with equal heights are proportional to their corresponding bases. BC and PQ are the bases. Next activity, we can complete next activity. Next activity, there are two triangles. हिअर दोन्ही ट्रायंगलचे जे दोन व्हर्टायसेस आहेत ते इथं कॉमन आहेत. याचा अर्थ असा होतो की दिलेल्या ट्रायंगलमध्ये बेस जो आहे तो कॉमन आहे. आता आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे, पहिला ट्रायंगल आपण आधी स्पेसिफाय करून घेऊया. ट्रायंगल एल एम एन हा ट्रायंगल आहे. आता ट्रायंगल एल एम एन मध्ये बेस काय आहे, ट्रायंगल एल एम एन मध्ये बेस आहे एम एन. आणि हाईट काय आहे, हाईट मीन्स परपेंडिक्युलर ऑन द एम एन फ्रॉम एल व्हर्टाइस. म्हणजे एल व्हर्टाइस मधून जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे एम एन वर ती आपली हाईट आहे. हाईट इज एल सी. इन ट्रायंगल डी एम एन, इन ट्रायंगल डी एम एन बेस इज एम एन. बिकॉज डी एम एन चं जर आपण नीट निरीक्षण केलं ट्रायंगल डी एम एन तर हाईट काय आहे, डिफरंट आहे पण बेस मात्र सेम आहे. हाईट येते आपली DQ, because from D, DQ is perpendicular on MN. So we can write area of triangle LMN equal to base into height. Base काय आहे आपला का MN, height काय आहे LP, DMN मध्ये base काय आहे आपला MN, height काय आहे DQ. Here MN, MN get cancelled and we get
LP divided by DQ. It means that base जर ट्रायंगल चा इक्वल असेल तर रेशियो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाइट म्हणजे बेस सेम असेल तर एरिया जो आहे त्याचा रेशियो जो आहे तो कोणाच्या प्रोपोर्शनल असेल हाइटच्या प्रोपोर्शनल असेल. नेक्स्ट ऍक्टिव्हिटीज M इज द मिडपॉइंट ऑफ सेगमेंट AB. Here M is the midpoint of segment AB. It means that M divides AB into two equal parts. म्हणजे M हा midpoint असल्यामुळे AB चे दोन समान भाग करतो. AM equal to MB. And CM is the median of triangle ABC. आता ट्रायंगल एबीसीची सीएम काय आहे? मेडियन आहे, म्हणजे ती हाइट आहे. आता आपल्याला कोणते दोन ट्रायंगल विचारात घ्यायचे आहेत? ट्रायंगल एएमसी, ट्रायंगल एएमसी म्हणजे हा ट्रायंगल आपल्याला विचारात घ्यायचा आहे आणि ट्रायंगल बीएमसी, बीएमसी म्हणजे आपल्या लक्षात येईल की दोन्ही ट्रायंगल ची हाइट काय आहे? सेम आहे. हाइट जर सेम असेल तर रेशियो ऑफ एरिया ऑफ बोथ ट्रायंगल प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. आता इथे बेस काय आहे? एएम आहे आणि एमबी आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एएमसी इक्वल टू एएम divided by BM. But M is the midpoint of segment AB. So AM equal to MB. Means we can write as AM as MB, MB as AM. So it gets cancelled. Sorry, here we cannot cancel. AM equal to MB means AM chhed MB. AM divided by AM. It gets cancelled and we get 1. It means that triangle AMC and triangle BMC are of equal base and height. So, the ratio of area of both triangles is equal to 1:1. म्हणजे दोन त्रिकोण, दोन ट्रायंगल्स ज्यांची बेस आणि हाइट सेम आहे त्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा जो रेशो असतो तो रेशो असतो 1:1. अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स अँड देअर रिलेटेड प्रॉपर्टीज वी हॅव हिअर कम्प्लीटेड. वी कॅन रिवाइज लास्टली हिअर वी कॅन रिवाइज एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सॉरी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल XYZ equal to V1 into H1 divided by V2 into H2. It means that ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and heights. Next, if bases are equal, then the areas of triangles with equal bases are proportional to their heights. If heights are equal, then areas of triangles with equal heights are proportional to their corresponding bases. Depending on these properties, we have practice set 1.1. या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 काय करायचे आहे? सोडवायचे आहे. आणि मला वाटतं हा पिरियड तुम्ही पाहिल्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवताल आणि त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम तुम्हाला डिफिकल्ट वाटतो किंवा अवघड वाटतो तो तुम्हाला जमत नाही तो प्रॉब्लेम कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, म्हणजे तो प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला
समजावून सांगितलं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.